ಮತ್ತೆ साधारण 4 मे 2021 रात्री 1:30 सुमारास कुशीनगर एक्सप्रेस कल्याण स्टेशन वर आली होती। त्यावेळी आमचे पोलीस स्टाफ पेट्रोलिंग करत असताना एक TC पावत्या बनवत होते आणि लोकांकडून दंड वसूल करत होते। त्यांच्या हालचाली थोड्या संशयास्पद वाटल्या। त्यावेळी पेट्रोलिंग स्टाफ ने ऑन ड्यूटी TC यांना बोलवून खात्री केली असता संशयित आरोपीला ताब्यात घेतलं। त्यांच्याकडे रेल्वेचं बनावट ओळखपत्र, बनावट पावती पुस्तक असं मिळून आलं, काळाकोट वगैरे, ते ताब्यात घेतलं। खात्री झाली की ते बोगस TC असली बतावणी करत होते, त्यामुळे त्यांना ताब्यात घेतलं, गुन्हा दाखल केलेला आहे, तपास चालू आहे। हा कोण व्यक्ती आहे, ट्रॅक रेकॉर्ड काय आहे, का असा करत होता तो? संशयित आरोपी TC हा LIC एजंट आहे, भांडुपचा राहणारा आहे आणि आर्थिक चणचणीतून त्यांनी त्यांना 2 दिवसापूर्वी इगतपुरी स्टेशनला फाईन केला होता एका TC ने, त्यावरून त्यांना कल्पना आली आणि त्याने सदरचा प्रकार सुरू केला होता। त्याचा तपास चालू आहे। त्यांनी बोगस आयकार्ड एक गुगलवरून इमेज मिळवून स्वतःचं एडिटिंग करून कलर झेरॉक्स वगैरे काढली होती। त्याने कुठून केलंय, काय केलंय, त्याचा सविस्तर तपास चालू आहे।